Good morning to all students. Today we are going to discuss about hypertension. Hypertension. तर हे बेसिकली हायपरटेन्शन कशाला म्हणतो आणि याचं ब्लड प्रेशरशी काय किंवा ब्लडशी काय रिलेशन आहे किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे हायपरटेन्शन नावाचा वर्ड वापरला जातो आपण टेन्शन आलं तर ते काय असतं ते आपण पाहूया. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या आर्टरीजमध्ये प्रेशर क्रिएट होतो कशामुळं ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. कोणाचं तर तो म्हणजे हार्टचं. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ हार्ट. ओके, इथंवर तुम्हाला माहिती आहे आपण काल पाहिलेलं आहे आर्टरीजमध्ये प्रेशर होतो क्रिएट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. तर काय होत असतं हे जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनच्या स्टेप्स असतात हार्टच्या त्या कधीकधी काय होतात की ते कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये कंटिन्युअसली होईल किंवा रिलॅक्झेशन जे असतं ते होतं. आता सपोज करा आपल्याला सडनली कुठली गोष्ट घडली. सपोज करा आपण कुठंतरी चाललो शेतामध्ये आणि समोर एकदमच साप आला तर त्या ठिकाणी काय होतं अचानक पद्धतीने आले आपल्याला संकट आल्यासारखं एकदमच घाबरून जात होतो आपण. घाबरल्याच्या स्थितीमध्ये किंवा सपोज करा तुम्ही 1 किलोमीटर धावत आलेला आहात. धावत आल्यानंतर बघा तुम्हाला प्रेशर जो आहे तुमचा तुम्हाला श्वास घेताना खूप असं स्पीड वाढते. तुमची ब्रीदिंग प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट होते. तर तशा कंडिशनमध्ये काय होतं आपल्या आर्टरीजमध्ये जे आहे ते एक प्रेशर क्रिएट होतो. आता प्रेशर काय नुसतं तशा कंडिशनमध्येच होतो का क्रिएट आणि तो प्रेशर जो क्रिएट होतो आहे कुठं आर्टरीजमध्ये त्या प्रेशरला हाय प्रेशरला म्हटलं जातं हायपरटेन्शन. हायपरटेन्शन झालं कशामुळं ड्यू टू इन्क्रीज्ड प्रेशर इन आर्टरीज. कोणता प्रेशर? ब्लड प्रेशर. कोणता प्रेशर? ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काय त्यांच्या आर्टरीजच्या वॉलवरती प्रेशर क्रिएट होणं तसं झालं तर आपण त्याला म्हणतो हायपरटेन्शन. आता हायपरटेन्शन काय नुसतं पळल्यानं किंवा एखादी गोष्ट सडनली घडली त्याच्यानंच येतो? नाही, याच्या व्यतिरिक्त भरपूर सारी कारणं आहेत. इवन आपण सांगतो की आपल्याकडे काय होतं कधीकधी आपला हार्ट जो आहे याची फंक्शनिंग कशी असते याला आपण जास्त याच्यावरती काय असतं की कंटिन्युअसली 24 आवर तो काय करतो बीटिंग्स चालू असतात आपल्या ब्लड सप्लाय करत असतो. तेव्हा काय होतं जर आपल्या डोक्यामध्ये समजा तुमची कोणती एक्झाम आहे महत्त्वाची एक्झाम आहे आणि उगीचच आपण घाबरून चाललो आहे उगीच विचार करून जास्तीचा विचार करून जेव्हा आपण स्वतःच्या ब्रेनवरती त्याचा परिणाम टाकतो किंवा आपण जास्त विचार केला कोण्या गोष्टीचा तर काय होतं ब्रेनमध्ये जे युटिलायझेशन असतं कशाचं आपल्या न्यूट्रियंट्स म्हणजे कोणत्या ग्लुकोज वगैरे जे असतात यांचा वापर जास्त होईल. तिथं ब्लड पण तेवढा सप्लाय जास्त करावा लागतो आणि हार्टला पण तेवढंच काम लागतो. म्हणजे ते हार्टचं काम जेवढा वाढला तेवढा प्रेशर जो आहे तो आर्टरीजमध्ये वाढणार आणि त्या प्रेशरला आपण म्हणतो हायपरटेन्शन. तर याचं कसं निदान करणार आपण याच्यासाठी काय करावं लागतो? हायपरटेन्शन कॅन बी कंट्रोल्ड बाय द रिलॅक्सेशन. त्याच्यामध्ये काय असतं कुठल्या गोष्टीचा जास्त ताण घेणार नाही डोक्यावरती उगीचच विचार करत बसणार नाही ज्या गोष्टीचं करायला नको. ओके, असं नाही की मग तुम्हाला कोणतं विचारच करायचं नाही जेवायच्या पुढे मग काय कशासोबत खायचं हे पण विचार नाही करणार. मग भातासोबत भाजी लावून खाल्ल्यासारखं खाणार तसं नाही करणार. आपल्याला काय करायचं आहे की ज्या गोष्टीला जेवढं विचार केला तेवढंच सफिशियंट कुठला तरी मार्ग काढण्याचा शांत डोकं ज्यांचं राहील तेवढंच तुमचं ब्रेन शांत आणि तेवढंच तुमच्या हार्टवरती प्रेशर पण कमी येणार. जेवढा प्रेशर आपल्या हार्टवरती राहील तेवढं प्रेशर तुमच्या या आर्टरीजमध्ये क्रिएट होतो आणि तेवढं टेन्शन येतो आणि अशामुळं बऱ्याच वेळा लाईक हार्ट अटॅक येण्याच्या चान्सेस स्ट्रोक वगैरे जे असतं ते पण येण्याच्या चान्सेस असतात. कधीकधी ब्रेन ज्या आर्टरीज असतात त्या रप्चर होण्याच्या चान्सेस देखील वाढू शकतात. तर अशा प्रकारच्या हायपरटेन्शन्स ज्या असतात येण्याच्या चान्सेस असतात. तर त्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी जी आहे कुठल्याही प्रॉब्लेम्स असतील त्याला शांतपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. जास्त हायपर होण्याची गरज
नाही. ओके, तर हा होता हायपरटेन्शनचा. तर आपल्याकडे जसे की माहिती आहे आपल्याला, काल आपण सांगितलं होतं दोन प्रकारचं प्रेशर क्रिएट होतो, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक टाईपचे. जर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस झालेला क्रिएट झालेला प्रेशर असेल तर त्याला सिस्टॉलिक म्हटलं आपण, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, किंवा हार्टचं कॉन्ट्रॅक्शनच्या कंडिशनमध्ये. आणि जर रिलॅक्झेशनच्या वेळेस झालेला प्रेशर असेल तर त्याला आपण म्हटलं होतं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. हे काल आपण सांगितलेलं आहे. तर आता याच्या रेंजेस सांगितल्या आपण. आपण हायपरटेन्शन दोन प्रकारे कॅटेगराईज करतो, त्याची स्टेज असते, किती टेन्शन आलं हे असतं स्टेज फर्स्ट आणि स्टेज सेकंड, अशा दोन स्टेजेसमध्ये त्याला केलं जातं कॅटेगराईज. तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर पण आपल्याला एक स्टेज येईल प्रायमरी हायपर टेन्शन. तर अशा प्रकारचं आपल्याकडे कंडिशन्स असतात. पहिली कंडिशन सांगतो, एक आहे नॉर्मल. आता नॉर्मलमध्ये दोन्ही नॉर्मल कंडिशन, ज्यांना कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही, काही नाही, नॉर्मल बॉडी आहे. तर त्याच्यामध्ये सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, हे ब्लड प्रेशर नॉर्मल कंडिशनमध्ये जसं की सांगितलं आपण, इथं घेऊ आपण हे कंडिशन्स कशा आहेत. हे कंडिशन्स, ही फर्स्ट कंडिशन घेऊ नॉर्मल. ओके, नॉर्मलमध्ये आपण जसं की सांगितलं 92, 190 किंवा 20 घेऊ आपण, एवढी सिस्टॉलिक ॲव्हरेज असली पाहिजे. आणि डायस्टॅलिकमध्ये जसं की सांगितलं 62, 79 किंवा 80 एवढी मिलीमीटर क्यूब जे आहे ते असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रायमरी एक सेकंड स्टेज येईल प्रायमरी हायपरटेन्शनवाली, हायपर टेन्शन. इथं काय होतं, आपल्याला तेवढं काही त्रास नाही होणार किंवा काही प्रॉब्लेम नाही होणार, परंतु थोडं सुरुवात आहे, टेन्शनची सुरुवात आहे, प्रेशर क्रिएट व्हायला स्टार्ट झालं. तर या सिच्युएशनमध्ये आपली रेंज कुठं जाणार आहे सिस्टॉलिकची, 120 to 139 ही ॲव्हरेज यातली रेंज असेल प्रायमरी हायपर टेन्शनची. त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये डायस्टॉलिक, जेव्हा रिलॅक्स करतो हार्ट, त्यांच्या सिच्युएशनमध्ये एवढी रेंज आपल्याला दिसणार आहे 80 to 89 मिलीमीटर क्यूब. ओके, तर एवढं आपल्याला प्रायमरी याच्यामध्ये दिसणार आहे हायपर टेन्शनमध्ये. थर्ड कंडिशन हायपर टेन्शन स्टेज वन. ओके, हायपर टेन्शन स्टेज वन, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इथं प्रेशर वाढताना दिसणार आहे 140 to 159. ओके, एवढं mm जे आहे मिलीमीटर क्यूब जे आहे ती वाढणार आहे. आणि डायस्टॉलिकची जेवढं आपलं नॉर्मलचं ॲव्हरेज होतं तेवढं इथं तुम्हाला दिसेल 99 mm. ओके, तर एवढं म्हणजे 90 to 99 हे बघा, इथं आपलं इथलं ॲव्हरेज बघा, हे नॉर्मलमध्ये चाललो आहे आपण 90 to 120, आणि इथं बघा 90 to 99 म्हणजे जवळपास 100 जे आहे ते आपण इथंच चाललो आहे. म्हणजे डायस्टॉलिकमध्ये जे सिस्टॉलिकमध्ये असला पाहिजे तो प्रेशर इथं डायस्टॉलिकमध्ये दाखवतो आहे. म्हणजे आपला हार्ट जेव्हा रिलॅक्स करतो तेव्हा एवढा प्रेशर म्हणजे खूप घातक आहे. याच्यापेक्षा पण घातक म्हणजे फोर्थ कंडिशन असती हायपरटेन्शनवाली, हायपरटेन्शन स्टेज सेकंड. आता ही जी स्टेज असते याच्यामध्ये इथं तुम्हाला मोर दॅन 160 mm³ एवढी दिसणार आहे. 160 पण सिस्टॉलिक प्रेशर जो आहे तो वाढेल, याच्यापेक्षा जास्त वाढण्याचे चान्सेस असतात. आणि इथं मोर दॅन 100 ही मोर दॅनचा सिम्बॉल आहे, तुम्हाला माहिती आहे मोर दॅन 100 पण जास्त वाढू शकतो जर असं कुणाला झालं. ओके,
असा जर प्रेशर क्रिएट झाला किंवा असा झाला तर या सिच्युएशनमध्ये आपला हार्ट जो आहे तो वर्क करू शकत नाही किंवा त्यांचे आर्टरीज जे आहेत त्या रप्चर डॅमेज होण्याचे चान्सेस पण असतात आणि सिच्युएशनमध्ये आपल्याला आपली म्हणजे ह्युमन बिंगची डेथ पण होण्याचे चान्सेस असतात. सो हायपरटेन्शन स्टेजपर्यंत जाईपर्यंत आपण आधीच जे आहे आपलं जे आहे कंडिशन कधी पण नॉर्मल ठेवायची. सहसा नॉर्मल होत नाही, बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं प्रेशर वाढतो. कशामुळे वाढतो? तुम्ही जास्तच विचार केलं किंवा जास्तीचा लोड पडला, जास्त कामाचा वर्क आहे किंवा तुम्हाला जास्त विचार करावा लागत असेल किंवा तुमच्याकडे जास्त ब्रेनविषयी तुम्ही म्हणजे ब्रेनच्या मदतीने जास्त कामं करत असाल तर तशा कंडिशनमध्ये किंवा घाबरला असाल, काही विचार चालू असतील, प्रायमरी हायपरटेन्शनपर्यंत जाऊ शकतं. याच्या वर जर गेलं तर त्या सिरियस कंडिशन्स असतात. ओके, तर दिस इज अबाउट हायपर टेन्शन. तर हा झाला आपला चॅप्टर एंड या ठिकाणी. एक टर्म आहे ती लक्षात ठेवा, हेमॅटोलॉजी म्हणून एक टर्म आहे. ओके, हेमॅटोलॉजी म्हणजे हे एक सायन्स, म्हणजे सायन्समधलीच ब्रँच आहे बायोलॉजीची, ज्यामध्ये स्टडी केली जाते ब्लड प्रेशर्सची आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन्सची. ओके, हेमॅटोपोएटिक ऑर्गन्स त्याला म्हणू आपण, ज्याच्यामध्ये हेमॅटोपोएसिस म्हणजे काय, जिथं ब्लड सेल्स बनल्या जातात त्या सेल्सची, त्या ऑर्गन्सची, जसं की बोन मॅरो आहे, तिथली स्टडी करणं किंवा ब्लडची स्टडी करणं म्हणजे हेमॅटोलॉजी. ओके, ह्या टर्मला लक्षात ठेवा. तर हा झाला आपला चॅप्टर इथं एंड. तर आज 6 तारीख असेल, आहेच. ओके, शुक्रवार आहे. तुम्हाला एक्सरसाइजसाठी मी टाईम देतो एक दिवसाचा, म्हणजे आज आणि उद्या, 2 दिवसात कंप्लीट करायचा. आपली एक्झाम होईल संडेला याच्यावरती, ती पण एक्झाम मी तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे सूचना, ज्यांनी प्रायव्हसी असेल एक्झामसाठी पण आणि याच्यानंतरच्या क्लासेससाठी पण, जसं की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सूचना दिलेलीच आहे, तुम्हाला 6000 जो डिपॉझिट करायचा आहे, डिपॉझिट करायचंच आहे, त्याला पर्याय नाही. डिपॉझिट कशाचा? तर तो होता फर्स्ट आपला इन्स्टॉलमेंट. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट. 8वीसाठी 6000 आहे, 6000 5000 रुपये असेल, ठीक आहे, 5000 रुपये 8वीचं. तर 5000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत पहिला इन्स्टॉलमेंट डिपॉझिट केल्याशिवाय. याच्यानंतरचे क्लास ॲज वेल ॲज या चॅप्टरवरची एक्झाम पण तुम्हाला देता येणार नाही. ओके, याची सूचना सगळ्यांनी आपापल्या पालकांना द्यायची आहे, सोबतच तुम्ही पण त्यांना सांगायचं, नाहीतर मग तुम्हाला याच्यानंतरचे चॅप्टर्स, बाकी सायन्स फर्स्ट वगैरे स्टार्ट होईल आपला, आता त्याच्यानंतर बाकीचे जेवढे विषय असतील ते सगळे, कुठलाही व्हिडिओ तुम्हाला इथून तर नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला ही फीस भरायचीच आहे. हे भरल्याशिवाय पुढचे क्लास चालू होणार नाहीत तुमचे. आणि सोबतच तुम्हाला, तुम्ही म्हणताय की ॲप लॉन्च करा मग फीस भरू, असं काही विचार जर असेल तुमच्या डोक्यामध्ये, तर तुम्हाला माहिती आहे आम्ही जुलैपासून हे तुमचे क्लासेस चालूच आहेत आणि तेव्हापासून आम्ही तुम्ही कोणीही फीस दिलेली नाही. तर मग आम्हाला या पुढच्या प्रोसेससाठी जे फीस लागणार आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे, तर तुम्ही फीस जी आहे ती सांगा. फीस दिल्याशिवाय आम्हाला पुढचं प्रोसेस पाऊल उचलता येत नसतं, त्यामुळं फीस ही डिपॉझिट केली मग सरांना ते समजेल की पुढं काय करायचं आहे, ॲप लॉन्च करणार का, आपल्याला रेग्युलरली ऑफलाईनमध्ये आता काय चालू करायचं, जो डिसिजन होईल ते पुढचं होईल. परंतु जरी ऑनलाईन चालू असतील तरी व्हिडिओ तुम्हाला नाही मिळणार ज्यांनी फीस नाही भरले. सोबतच रविवारची एक्झाम पण भरली जा, म्हणजे तुम्हाला देता पण येणार नाही जर तुम्ही परीक्षा हे फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरला नाहीत. हे माधव सरचा नंबर आहे 9657728972. ओके, हा मोबाईल नंबर आहे,
माधव सरांचा, ओके माधव सरचा मोबाईल नंबर आहे आणि हा गुगल पेला लिंकड आहे किंवा फोनपेला पण आहे। फोनपे जर पालकांना इथं येऊन देणं होत नसेल, टाइम नसेल त्यांच्याकडे, तर गुगल पे किंवा फोनपे करायला सांगा। हे माधव सरांचा नंबर आहे, इथं टाकलेला आहे मी नंबर, तुम्हाला पण माहिती आहे माधव सरांचा। तर त्यांच्या ॲप्लिकेशनवरती फीस भरायची, तिथं ट्रान्सफर करायची आणि सरांना फोन करून सांगायचं, स्क्रीनशॉट पाठवायचा, ओके सरांना पाठवायचा, ग्रुपवरती नाही, सगळ्यांना नाही सांगायची गरज, सरांना सांगा, सफिशियंट आहे, ओके। अदरवाईज तुम्हाला पुढचे क्लास भेटणार नाहीत, ही स्ट्रिक्टली सूचना आहे तुमच्यासाठी।